बालमित्रांनो आज आपण फळांची माहिती घेणार बरोबर दरवेळेला आपण वेगवेगळं काहीतरी शिकत असतो मराठीमध्ये यावेळेला आपण फळांची फ्रूट्स त्याची माहिती घेणार ओके वी आर गोईंग टू लर्न ऑल अबाउट फ्रूट्स टुडे आत्ता सगळ्यात समोर तुम्हाला काय दिसतं आहे ॲपल ओके त्याला काय म्हणायचं मराठीमध्ये सफरचंद काय म्हणायचं सफरचंद कुठल्या कलरचं आहे ते लाल आणि असे अप तुम्ही ऐकता ना अन ॲपल डे किप्स अ डॉक्टर अवे हे काय मग सफरचंद केळी त्याला काय म्हणतो आपण बनाना कुठला कलर आहे याचा येलो पिवळ्या रंगाची यात खूप कॅल्शियम असतं बरं का त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर आपण स्ट्रॉंग होतो चेरी चेरी ऑन द टॉप आपल्याला सगळ्यांना चेरी, चेरी आवडते की नाही त्यातली ही चेरी रेड कलरची अंजीर अंजीर फिक आपल्याला आपल्या बुद्धीला चालना मिळावी आणि आपल्या मेंदूला पौष्टिक ज्याला म्हणतात ना की त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन असतात विटॅमिन असतात ते अंजीर इट इज व्हेरी गुड फॉर मेमरी ऑल्सो तर हे काय अंजीर द्राक्ष आपण कुठे राहतो नाशिकमध्ये आ द्राक्षो, द्राक्षो, नाशिक इज कॉल्ड ॲज अ ग्रेप सिटी बरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारची काळी द्राक्ष हिरवी द्राक्ष नाशिकमध्ये दिसतात की नाही तीही द्राक्ष पेरू पेरू, पेरू कोणाला सगळ्यात जास्त आवडतो रे करेक्ट पोपटाला पॅरट बरोबर तो काय हा पेरू किवी 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 इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी खूप इम्पॉर्टंट फळ आहे सगळ्यांना किवी आवडतं की नाही खायला आंबा मँगो आंबा उन्हाळ्याच्या दिवसात आपण खूप खातो की नाही आंब्याचा रस खातो तुम्हाला सगळ्यांना मँगो चॉकलेट पण खूप आवडतं तर हा काय आंबा ऑरेंज त्याला काय म्हणायचं संत्र इट कंटेन सी विटॅमिन त्यात खूप सारं सी विटॅमिन असतं त्यामुळे आपण रोज एक संत्र खाल्लं तर आपल्याला सी विटॅमिन मिळतं पपाई। पपाई। तर हे काय ऑरेंज कलरचं संत्र पपई पपई आता जेव्हा आपले ऑनलाईन क्लासेस असतात तर तुम्हाला जेव्हा वाटतं की डोळ्याला आपल्याला त्रास होतोय त्यावेळेला काय करायचं पपई खायची पपईमध्ये पपईमुळे काय होतं आपले डोळे छान राहतात नाशपती 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 पण सगळ्यांना खूप आवडतं खोबऱ्यासारखं लागतं ना ते त्याला तुम्ही म्हणतात पिय नाशपती नाशपती पायनॅपल खूप साऱ्या लोकांना पायनॅपल ज्यूस आवडतं पायनॅपल आईस्क्रीम आवडतं त्याला काय म्हणतात अननस काय हे अननस स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी अरे स्ट्रॉबेरी तर सगळ्यांनाच आवडते राईट हे काय स्ट्रॉबेरी टर्बूज वॉटरमेलन वॉटरमेलन जनरली आपल्याला कधी मिळतं समर सीझन मध्ये टरबूज म्हणतात त्याला थंड थंड असतं ते बरोबर सफरचंद आता एकदा आपण रिवाइज करू सफरचंद तुम्ही माझ्या मागे नंतर म्हणायचं सफरचंद चेरी, चेरी अंजीर अंजीर द्राक्ष द्राक्ष पेरू पेरू किवी किवी आंबा आंबा संत्रे संत्रे पपई पपई नाशपती नाशपती अननस अननस स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी टरबूज टरबूजन आता तुम्हाला सगळ्यांना फळांची माहिती कळाली तेव्हा सगळ्यांनी रोज कुठलं तरी एक फळ नक्की खायचं ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला आता एक छानशी गोष्ट सांगणार आहे तर सगळ्यांनी ती गोष्ट पण ऐकायची ठीक आहे बालमित्रांनो आपण नेहमीच मराठीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो गाणी ऐकतो आणि त्यातनं काही काही शिकत असतो आपण आता आज सुद्धा अशीच एक छानशी गोष्ट ऐकणार आहे गोष्टीचं नाव आहे तहानलेला कावळा तहानलेला म्हणजे काय थस्टी द थस्टी क्रो तुम्ही आधी पण ही गोष्ट नक्की ऐकली असेल आज आपण ती मराठीतून ऐकणार आहे एक कावळा असतो कावळा म्हणजे काय क्रो त्याला खूप तहान लागलेली असते तो थस्ती असतो त्याला पाणी प्यायचं असतं मग तो, तो इकडू तिकडू सगळीकडे खूप फिरतो सगळ्या झाडांवरनं बघतो पण त्याला कुठेच पाणी दिसत नाही कारण की उन्हाळ्याचे दिवस असतात आणि समर सीझनमध्ये पाणी लवकर मिळत नाही छोट्या छोट्या पक्ष्यांना मग कावळा खूप फिरतो मग त्याला ना फिरता फिरता एका ठिकाणी रांजण दिसतो असा माठ असतो एवढा एवढा तो पण त्याच्यामध्ये जे पाणी असतं ना ते खूप तळाशी गेलेलं असतं एकदम बॉटमला द लेवल ऑफ वॉटर एकदम खाली गेलेली असते बॉटमला मग तो विचार करतो की आता मी याच्यातलं पाणी कसं पिऊ मग त्याला आजूबाजूला तो शोधतो शोधल्यानंतर त्याला छोटे छोटे दगड दिसतात स्टोन्स तो काय करतो मग एक एक दगड उचलतो आणि त्या पाण्यात टाकतो त्या माठात टाकतो त्याच्याने काय होतं दगड खाली बसतात आणि पाणी हळूहळू वर यायला लागतं आणि असं तो खूप दगड त्या माठात टाकत राहतो टाकत राहतो आणि पाणी वर येतं आणि वर आल्याबरोबर तो कावळा ते पाणी पितो आणि छान आनंदी मनाने उडत उडत निघून जातो तुम्हाला ही गोष्ट मी पुन्हा ॲनिमेटेड पण दाखवणार पण या गोष्टीतून आपण काय शिकलं तर कुठल्याही अडचणीतून आपण जर ठरवलं तर आपल्याला मार्ग काढता येतो आपल्याला कावळ्याने हेच शिकवलं की कुठलाही प्रॉब्लेम असेल आपल्या समोर तर त्याचं सॉल्युशन आपल्याला नेहमी मिळतंच मिळतं तुम्हाला सगळ्यांना आजची गोष्ट आणि फळांची माहिती नक्की आवडेल तेव्हा सगळ्यांनी ॲटलीस्ट दोन वेळेस व्हिडिओ बघायचा आणि त्याची प्रॅक्टिस करायची ठीक आहे तोपर्यंत काळजी घ्या आपण पुन्हा भेटूया पुढच्या मराठीच्या पिरियडला बाय